मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. 119-86-75 कमी जागा घेतल्याने शरद पवारांची बुचकळ टाकणारी भूमिका. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. यापूर्वी महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांपासून मवियाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत. ही बोलणी आता शेवटच्या टप्प्यात असून मवियाच्या संभाव्य जागा वाटपाचे सूत्र समोर आले. त्यानुसार मवियाने 119-86-75 अशा पद्धतीनं जागा वाटप करण्याचं ठरवल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ वर्तुळातून समोर आली आहे. आणि या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीला काँग्रेस 119, शिवसेना ठाकरे 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल असं सांगितलं जात आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अद्याप 10-15 विधानसभा मतदारसंघांचा तिढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शरद पवार गट 10-8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरी शरद पवार गटाने विधानसभेच्या जागा वाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. शरद पवार यांची भूमिका राजकीय वर्तुळाला बुचकळ टाकणारी आहे आणि यामागे शरद पवार यांचं काय राजकीय समीकरण आहे याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.